सातारा जिल्हा परिषदेसमोर अंगणवाडी कर्मचारी संघटनेनं विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी मागणी दिनाच्या निमित्तानं निदर्शने केली. यावेळी मानधन आणि आहार बिल वाढवून नियमितपणे प्रत्येक महिन्याला द्या, तसंच निवृत्त सेविकांची पेन्शन रक्कम त्वरित त्यांना मिळावी, मिनी अंगणवाडीचे मोठ्या अंगणवाडीत रूपांतर करा, अशा विविध मागण्या त्यांनी यावेळी मांडल्या. अंगणवाडी कर्मचारी संघटना यांच्या वतीनं देशभरात आज उद्या मागणी दिवस साजरा केला जातो. या निदर्शनामध्ये देश पातळीवरच्या आणि राज्य पातळीवरच्या आणि स्थानिक मागण्या अशा तिन्ही मागण्या एकत्र करून हा मागणी दिवस आम्ही इथं आज आम्ही साजरा करतोय. हा साजरा करत असताना वर्षानुवर्ष अंगणवाडी सेविका काम करतायत, मात्र त्यांना 12 राज्यामध्ये 10,000 सेविकेला मानधन झालेलं आहे आणि मदतनीसला 7,500 रुपये मानधन झालेलं आहे. महाराष्ट्र सरकारनं मात्र आम्ही ह्याला 7,000 वरच खेळवलंय, तर महाराष्ट्र सरकारनं सुद्धा अंगणवाडी सेविकांना 10,000 रुपये मानधन, मदतनीसला 7,500 रुपये मानधन दिलं पाहिजे. आहार दिलं गेले वर्ष झालं, एक वर्ष आहार दिलं मिळत नाही. अंगणवाडी सेविकांनी ते आहार तिथं मुलांना रोज तर रोज आहार द्यावा लागतो. उधारीवर किती दिवस दुकानदार त्यांना देणार, त्यामुळे आहार देऊन त्यांनी रोज चालवायची कशी अंगणवाडी. एक तर त्यांची पगार सुद्धा वेळेवर सरकार देत नाही, तर सरकारने ह्या सगळ्यांची दाद सगळ्याचा विचार करून अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांचा विचार करून लवकरात लवकर त्यांच्या मागण्या सोडवाव्या, नाहीतर अंगणवाडी सेविकांना परत एकदा संपासारखा हत्यार शेवटचा हत्यार संप आहे आणि संपासारखा हत्यार परत त्यांना उचलायला लागू नये याची दक्षता सरकारनं अगोदर घ्यावी. यावेळी आमच्या मागण्यांचा योग्य विचार न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशाराही अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी दिलाय. मागण्या